मी शंभुराज शिवाजीराव देसाई शिवसेना आमदार 261 पाटण विधानसभा मतदारसंघ आणि आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने राज्यमंत्री गृहग्रामीण वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क पणन आणि कौशल्य विकास अशा प्रकारे पाच विभागांचा राज्यमंत्री म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये या ठिकाणी काम करत आहे. पाच पाच खाती राज्यमंत्री म्हणून आमच्याकडे आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयाने आमच्याकडे दिली, परंतु राज्यमंत्र्यांना किती अधिकार आहेत, किती अधिकार होते काम करताना हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. सामान्य शिवसैनिकांना वाटायचं, अनेक किंवा सर्वच माननीय आमदार महोदयांना वाटायचं की राज्यमंत्र्यांकडं गेलं, काम सांगितलं की ते लगेच झालं पाहिजे, परंतु राज्यमंत्री हे केवळ आमदारांची आलेली कामं, लोकप्रतिनिधींची आलेली कामं, पदाधिकारी शिवसैनिकांची आलेली कामं याच्यावर शिफारस करून ते केवळ माननीय कॅबिनेट मंत्री महोदयांकडे देणं एवढंच काम राज्यमंत्र्यांना या मंत्रिमंडळामध्ये होतं. आणि दुसरं म्हणजे विधानसभेच्या अधिवेशन काळात परिषद सभागृह असेल, विधानसभा सभागृह असेल, त्याच्यामध्ये सन्मान्य सदस्य महोदयांच्या प्रश्नांना उत्तरं देणं आणि विधानसभेचं विधान परिषदेचं कामकाज हाताळणं एवढ्यापुरतंच नामधारी राज्यमंत्री या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करत होतो. परंतु अडीच वर्षात त्याच्यावरती निर्णय होऊ शकला नाही आणि जेव्हा आता हे सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आमच्या, तेव्हा मग आम्ही सगळ्यांनी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना ही विनंती केली की आता काहीतरी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आम्ही शिवसेना सोडत नाही, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. माननीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार हा आम्ही कालही सोडला नाही, आजही सोडलेला नाही, उद्याही सोडणार नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत, पण फक्त बहुमताचा जे 55 आमदार विधानसभेमध्ये शिवसेनेचे आहेत त्यातले जवळपास 41 आमदार हे आम्ही या विचाराने एकत्र आहोत आणि त्याच्यासाठी शिवसेना टिकली पाहिजे. शिवसेना आमदारांची व्यथा या माध्यमातून या ठिकाणी पुढे आली पाहिजे आणि म्हणून शिवसेनेतच राहून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही गटनेते कायम ठेवलेले आहे. ते आमचे गटनेते अगोदरच होते, आम्ही निवडून आल्या. काही मंडळींनी त्यांना बदलण्याचा निर्णय घेतला, नवीन गटनेते केले, पण आम्हाला ते मान्य नाही. गटनेता हा जे विधानसभेत आमदार निवडून आलेले असतात ते बहुमताने निवडतात. 55 आमदारांपैकी 41 आमदार सांगतायत की माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे गटनेते आहेत, ते कालही आमचे गटनेते होते, आजही आमचे गटनेते, आम्ही त्यांना केलेले आहे आणि उद्याही आमचे ते गटनेते राहणार आहेत. त्यामुळे